नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहत आहात न्यूज 11 महाराष्ट्र। सर मला सांगा, वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात कशी आपण अंमलबजावणी करताय शासनाच्या आदेशाची? शासनाने दिनांक 4 एप्रिल रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याप्रमाणे काही त्यांनी निर्बंध लागू केलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण एक आदेश काढलेले आहेत। त्यानुसार दिनांक 5 एप्रिलपासून 5 एप्रिलला संध्याकाळी 8 वाजल्यापासून हे सगळं लागू होणार आहे। ह्याच्यामध्ये फक्त इसेन्शियल्स दुकान, जे काही अत्यावश्यक सेवेतील जे काही दुकानं वगैरे इतर जे काही आस्थापना असतील त्या फक्त चालू राहणार आहेत, त्या व्यतिरिक्त सर्व बंद असणार आहेत। ह्याच्यामध्ये म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जे काही चालू असणार त्यामध्ये किराणा दुकानं, मेडिकल्स, दुधाची जे काही विक्री करणार ती लोकांचं, त्याचप्रमाणे डेअरी फूड आयटम्स विकणारे हे फक्त चालू राहणार आहेत। त्या व्यतिरिक्त इतर कपडे वगैरे वगैरे हे सगळे आपले बंद राहणार आहेत। इतर सर्व दुकानं कधी बंद राहणार आहेत? इतर जी दुकानं आहेत, ही जी दुकानं आहेत ती जी 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत। शासन आदेशाप्रमाणे 5 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ही सगळी दुकानं बंद असणार आहेत। काय आता आजपासून तुम्ही काय आव्हान कराल वसई विराच्या जनतेला? लोकांना हेच आव्हान करेल का, वाढत्या रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता लोकांनी आम्हाला सहकार्य करावं, घरात बसावं, अनावश्यक बाहेर पडू नये, जे काही खरेदी करायची आठवड्यातून ते एकदाच करावं, वारंवार बाहेर पडू नये। आता जे काय चालू राहणार आहे त्याची लिस्ट आपण आपल्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे, त्याच्यामध्ये जे काही वैद्यकीय संदर्भातली दुकानं चालू राहणार आहेत, त्यानंतर वैद्यकीय विमा, औषधं दुकाने, औषधं कंपन्या, रुग्णालय हे चालू राहतील, किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दूध विक्री केंद्र, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने ही चालू राहतील, सार्वजनिक वाहतूक म्हणजे रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बसेस चालू राहतील, त्यानंतर जी इतर कृषी संबंधातली जे काही आहे ते चालू राहतील, माल वाहतूक चालू राहील, ई कॉमर्स चालू राहतील, प्रसार माध्यमं जे काय आहेत पेपर संदर्भातले वगैरे ती चालू राहतील, हे सगळं चालू राहणार आहेत।